मूड्स या मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. योग्य वेळी योग्य सुसंवाद साधला नाही तर त्या नात्यातील सुंदरता आपण गमावून बसतो. वेळप्रसंगी नात्यात टोकाचा दुरावा निर्माण होतो. विसंवादातून एखाद्या व्यक्तीचं जीवन निरस होऊ शकतं. अशाच एका नातेसंबंधातील संवेदनशील विषयावर सकारात्मक भाष्य करणारा सायको थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मूड्स अनप्रेडिक्टेबल असं या आगामी मराठी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेंद्र बोरकर यांनी केलंय. महेशजी बोरकर लेखक दिग्दर्शित आणि संतोषजी चव्हाण निर्मित मूड्स या चित्रपटाचं आज पोस्टर अनावरण होत आहे. निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच दिवसानंतर नवीन चित्रपट शूटिंग होते शूटिंग चालू होत आहे. यांच्या मूड्स नंतर अजून गर्ल्स वर्सेस बॉईज हा दुसरा एक चित्रपट होतो आहे. आपण पाहिलं कलाकार तंत्रज्ञ निर्माते यांची आर्थिक मानसिक स्थिती फार ढासळलेली आहे. अशामध्ये एखादं नवीन प्रोडक्शन तयार होणं किंवा शूटिंग चालू होणं ही अतिशय आनंदाची गोष्ट असते. आता लोकांना आर्थिकपेक्षा मानसिकदृष्ट्या खचलेल्या याच्यातून बाहेर काढणं आणि त्यांना काम देणं हे फार गरजेचं आहे. अशातच एस्पेर एंटरटेनमेंटमार्फत ही नवीन निर्मिती होती. त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि आमच्या तमाम संघटनांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून निश्चितच चांगली निर्मिती घडेल आणि या मूडचा चित्रपट निश्चितच लोकांना आवडेल एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद. आम्ही नवीन अगदी फ्रेश कोरा विषय घेऊन येतो आहे मूड्स. आता मूड्स म्हटलं ना की आपल्या डोक्यात वेगवेगळे कॅल्क्युलेशन सुरू, अरे बापरे नेमकं मूड कशाचं आहे. पण हे जे मूड्स आहेत ना हे आपले शेड्स आहेत आपल्या इनर थॉटचे आणि हे मूड्स अनप्रेडिक्टेबल आहेत. म्हणजे जे आपलं बॅक ऑफ द माइंड असतं अनकॉन्शियस माइंडमध्ये ते सगळं असं नकळत जे एक्सप्रेस होणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मूड्सची ही गोष्ट आहे. आता हे झालं नावाचं पण मुळात कथा आहे ना, कथा ही तुमच्या आमच्या घरातली नातेसंबंधाची आणि आपले नातेसंबंध कसे फुलवता येतील, नातेसंबंधांना कशी नवी उभारी देता येईल याबद्दलचं आपल्या सगळ्यांच्या प्रवासाची रिलेशनशिपकडे नव्या दृष्टिकोनातनं पाहण्याची ही सुंदर गोष्ट आहे. फुल एंटरटेनमेंट पॅकेज सगळी फॅमिली एकत्रित बघू शकेल अशा प्रकारचा हा नवीन चित्रपट. आणि सगळ्यांना असं वाटेल की ही गोष्ट आपल्या घरातलीच गोष्ट आहे, आपल्या आसपास घडणाऱ्याच गोष्टी आहेत. प्रत्येक कुटुंबातली आईवडिलांची, भावाबहिणींची आणि अगदी मित्रमैत्रिणींची या सगळ्यांची तिसऱ्या पिढीपासून ते आत्ताच्या जनरेशनपर्यंतची ही सगळ्यांची गोष्ट म्हणजे आपला मूड्स. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असू द्या. घेऊन येतो आहे मूड्स अनप्रेडिक्टेबल. तर मी संतोष चव्हाण. बरेच दिवस झाले की जो करोनाचा काळ गेला तर त्याच्यानंतर प्रत्येकाचे मूड्स हे बदलत राहिले आणि मूड्स बदलत राहताना ते प्रत्येकाच्या मनात काही ना काही न्यूनगंड हे तयार झालेत आणि हे न्यूनगंड जे आहेत ते आपले शेजारी आजूबाजूला आपल्या समाजात हे पाहायला मिळतात. बऱ्याच वेळा की लहान मुलांबद्दल होणाऱ्या त्यांच्या मानसिक आणि शारीरिक जे काय वाढीव आहे वाढ आहे तर त्याच्या पाठीमा बऱ्याच लोकांचा असं की बऱ्याच लोकांना कधी त्याच्यावरती विचार करावा असा वाटला कधी नाही वाटला. पण परंतु आपली भावी पिढी आहे ही लहान मुलांपासून तयार होते आणि लहान मुलांवरती कशा प्रकारचे संस्कार किंवा आपल्या घरामध्ये कशा प्रकारचं वातावरण आपल्याला आपल्या समाजामध्ये ठेवणं गरजेचं आहे याच्यावरती हा मूड्स हा सब्जेक्ट आहे. मूड्स या विषयावरती म्हणजे आजपर्यंत मराठीमध्ये कदाचित असे बरेचसे विषय होऊन गेलेले असते परंतु या हा विषय जो आपण घेऊन आलेलो आहे हा आजपर्यंतचा मराठीतला हा वेगळा असा मूड्स असणार आहे. तर याच्यासाठी प्रत्येक माणसाने हा चित्रपट बघावा, प्रत्येक फॅमिलीने हा चित्रपट बघावा आणि प्रत्येकाने ह्या चित्रपटासाठी नक्कीच तुमचा वेळ द्यावा हीच सगळ्यांना आपण हे करतो. थँक्यू. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.